नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच ई विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूमी उपयोजन आणि भूमी उपयोजनाचे प्रकार त्यामधला पहिला प्रकार जो आहे तो आपण ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय आणि ग्रामीण भूमी उपयोजनाचे पुन्हा या ठिकाणी शेत जमीन, पडीक जमीन, गायरान जमीन, माळरान जमीन या प्रकारांची माहिती पाहिली. आज आपण या ठिकाणी नागरिक भूमी उपयोजन म्हणजे काय आणि नागरिक भूमी उपयोजनाचे प्रकार यामध्ये आपण व्यावसायिक क्षेत्र, नागरिक भूमी उपयोजनामध्ये व्यावसायिक क्षेत्रासाठी भूमी उपयोजन केलं जातं, निवासी क्षेत्रासाठी म्हणजे राहण्यासाठी त्या ठिकाणी जागा किंवा निवासी क्षेत्र म्हणून त्या जमिनीचा वापर केला जातो, वाहतूक सुविधांचं क्षेत्र मग त्या ठिकाणी रेल्वे असतील किंवा रस्ते असतील, जलमार्ग असतील तर त्या ठिकाणी त्या जमिनीचा वापर केला जातो, सार्वजनिक सेवांचं क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणं त्या ठिकाणी अशा प्रकारची ठिकाणं मनोरंजनाची साठी वापरली जातात. त्यानंतर मिश्र भूमी उपयोजन म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो. आता नागरिक भूमी उपयोजन बऱ्याचदा ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरिक भूमी उपयोजन, आता आपण मगाशी पाहिलं की ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये जी लोकवस्ती आहे ती विरळ आढळते कारण ज्या जमिनीचा वापर फक्त शेती किंवा इतर वनसंपदा वगैरे यासाठी केला जातो, परंतु नागरिक भूमी उपयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर 20व्या शतकामध्ये बऱ्याचदा नागरी वस्तीमध्ये म्हणजे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेल्याचं आपल्याला दिसून आलं. नागरी भागामध्ये जी जमीन आहे ती वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जाते, त्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत का, व्यावसायिक क्षेत्रासाठी, राहण्यासाठी, वाहतुकीसाठी, त्यानंतर मनोरंजनाच्या ठिकाणी. आपल्या सर्वांना माहीत असेल का शहरामध्ये अशा प्रकारचं भूमी उपयोजन आपल्याला आढळतं, पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आता शहरामध्ये किंवा नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन ही कमी असते किंवा भूमी ही कमी असते त्यामुळे लोकसंख्येचं वितरण आपल्याला दाट आढळतं. जमीन कमी असल्यामुळे लोकसंख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते. नागरी वस्त्यामध्ये म्हणजे शहरामध्ये जमीन किंवा भूमी उपयोजनाचं वर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी आपण पाहताय की व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचं क्षेत्र, सार्वजनिक सेवांचं क्षेत्र, मनोरंजनाची ठिकाणं, मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. आता सेवांचं क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी या सेवा दिल्या जातात अशा प्रकारचं क्षेत्र. आता व्यावसायिक क्षेत्र म्हणजे व्यावसायिक म्हणजे ज्याला आपण कमर्शियल का ज्या शहराचा काही शहराचा भाग हा केवळ व्यवसायांसाठी केला जातो, व्यवसाय केला जातो. मग त्या ठिकाणी दुकानं असतील, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असतात आपण पाहतो, स्टेशनरीची दुकानं असतील, कापड दुकान असेल, सलून दुकान असेल किंवा इतरही काही दुकानं आहेत, सायकल दुकान आहे, फरसांचं दुकान असेल, इतर अनेक दुकानं त्यामध्ये असतात. बँकांसाठी काही क्षेत्र असतं, कार्यालय वेगवेगळ्या शासकीय कार्यालय असतात, मग तहसीलदार कचेरी असेल त्यामध्ये अनेक शासकीय कार्यालय असतात, त्यानंतर पोलीस स्टेशन आहे, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ही जी कार्यालय आहेत यांचा सुद्धा त्या ठिकाणी दुकानं, बँका आणि अशा प्रकारच्या कार्यालयांचा समावेश हा व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने होतो. त्यानंतर काही शहरांमध्ये किंवा नागरी भागामध्ये केंद्रीय विभाग त्या ठिकाणी ही एक कल्पना यातून निर्माण झाली. आता यामध्ये मुंबई या ठिकाणी फोर्ट किंवा बीकेसी ज्याला बांद्रे कुर्ला आणि बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स त्याला बीकेसी असं म्हटलं जातं, अशा प्रकारची ठिकाणं जी आहेत अशा ठिकाणी केंद्रीय व्यवहार विभाग त्या ठिकाणी चालत असतो, तर अशा क्षेत्रांचा वापर व्यावसायिक क्षेत्रासाठी केला जातो. आता नागरी भूमी उपयोजनामध्ये व्यावसायिक क्षेत्र तुमच्या लक्षात आलं असेल का, दुकानं, बँका आणि त्या ठिकाणी काही जे व्यवहार आहेत, कार्यालय आहेत, अशा प्रकारच्या कार्यालय, बँका आणि दुकान यांचा विशेषतः व्यावसायिक क्षेत्रासाठी नागरी भागामध्ये उपयोग केला जातो, त्या जमिनीचा वापर केला जातो, त्या भूमी उपयोजनाचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या भूमी उपयोजनाला व्यावसायिक क्षेत्र असं म्हणतात. आता निवासी क्षेत्र, निवासी म्हणजे तुम्हाला माहिती असेल का, राहण्यासाठी जागा. यामध्ये जमिनीचा वापर जो आहे हा शहरांमध्ये लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. मग या क्षेत्रामध्ये घरे असतात,
मोठमोठ्या इमारती असतात, तर अशा बाबींचा त्यामध्ये समावेश केला जातो. लोकवस्ती शहरामध्ये जास्त असल्यामुळे या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा वापर हा नागरी भागात जास्त असतो, म्हणजे त्याचा विस्तार हा नागरी भागामध्ये जास्त असतो, लोकसंख्या जास्त असते, त्यामुळं घरं आणि इमारती विशेषतः मोठमोठ्या इमारतींचा समावेश या नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. आणि म्हणून नागरी भूमी उपयोजनामध्ये निवासी क्षेत्र हा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर वाहतूक सुविधांचं क्षेत्र. आता शहरातील लोक बऱ्याचदा माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते, आणि अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी घटकांचे वेगवेगळे प्रकार शहरात निर्माण केले जातात. मग त्यामध्ये बस सेवा आहे, बस सेवेसाठी त्या ठिकाणी बस स्टँड असतं, लोहमार्ग आहेत, मग रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी आलं, मेट्रो रेल आहे, मोनोरेल आहे, काही प्रवासी खाजगी मोटारी वाहतुकीसाठी ती जागा राखून ठेवली जाते. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी वाहतूक सुविधांचं क्षेत्र पर्यायाने त्या ठिकाणी नागरी भागामध्ये लोकसंख्या दाट असल्यामुळे, दुकानं असल्यामुळे, कार्यालय असल्यामुळे, बँका असल्यामुळे पर्यायाने अशा प्रकारचं वाहतूक सुविधांचं क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं असतं, आणि म्हणून त्या ठिकाणी हे भूमी उपयोजन महत्त्वाचं आहे. मग बस सेवा, रेल्वे, मोनोरेल, मेट्रो रेल किंवा खाजगी मोटारी वाहतूक यासाठी त्या ठिकाणी जागा किंवा त्या जमिनीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर बऱ्याचदा अशा प्रकारचं क्षेत्र राखीव ठेवल्यामुळे किंवा लोकसंख्या दाट असल्यामुळे किंवा ना व्यावसायिक क्षेत्र त्या ठिकाणी असल्यामुळे, निवासी क्षेत्र असल्यामुळे पर्यायाने त्या ठिकाणी खाजगी वाहनांची संख्या सुद्धा जास्त असते. प्रत्येकाकडे एक टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी असते, आणि म्हणून यासाठी रस्त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा भूमी उपयोजन त्या ठिकाणी केलं जातं. लोहमार्गासाठी त्या ठिकाणी भूमी उपयोजन केलं जातं. स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, म्हणजे आपण पार्किंग म्हणतो, पार्किंग व्यवस्था काही मोठमोठ्या शहरांमध्ये असते, त्यासाठी भूमी उपयोजन केलं जातं. काही ठिकाणी दुरुस्ती केंद्र, म्हणजे जे आपले वाहन असतात त्याचं दुरुस्ती केंद्रासाठी जागा व्यवस्था आवश्यक असते, अशा प्रकारच्या व्यवस्था या वाहतूक क्षेत्रामध्ये येतात. तुमच्या लक्षात आलं असेल का वाहतूक सुविधांचं क्षेत्र हे नागरी भागात का निर्माण केलं गेलं, तर व्यावसायिक क्षेत्र आल्यामुळे, निवासी क्षेत्र आल्यामुळे पर्यायाने वाहतूक क्षेत्रांसाठी सुद्धा भूमी उपयोजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुविधांचं क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झालं, त्यासाठी जागा करावी लागली. बस सेवा, मेट्रो रेल, मोनोरेल किंवा लोहमार्ग, रस्ते वाहतुकीसाठी, वाहतूक सुविधांच्या क्षेत्रासाठी अशा प्रकारचं भूमी उपयोजन करणं गरजेचं आहे. दुरुस्ती केंद्र, अशा प्रकारच्या व्यवस्था त्या ठिकाणी आवश्यक असतात, आणि म्हणून अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे नागरी भूमी उपयोजनामध्ये, तो म्हणजे सार्वजनिक सेवांचं क्षेत्र. आता सार्वजनिक सेवा म्हणजे काय? का लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करत. बघा, म्हणजे लोकांच्या सार्वजनिक सेवा लोकांना मिळाव्यात, मग त्यासाठी काही व्यवस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, अशा प्रकारच्या या स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी करत असतात, किंवा राज्य शासन त्या ठिकाणी करत असतं, केंद्र किंवा केंद्र शासन करत. मग हे जे आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, तर या सुविधांसाठी हे क्षेत्र वापरलं जातं. मग या गटामध्ये रुग्णालय, बघा, लोकांना सुविधा किंवा सेवा पुरवण्यासाठी रुग्णालय, पोस्ट ऑफिस किंवा टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, ही इत्यादी क्षेत्र नागरी भूमी उपयोजनामध्ये महत्वाचे असतात. पर्यायाने या ठिकाणी नागरी भूमी उपयोजनामध्ये लोकसंख्या दाट असल्यामुळे, जमिनीचं क्षेत्र त्या ठिकाणी कमी असल्यामुळे आणि व्यावसायिक क्षेत्र वाढल्यामुळे, पर्यायाने निवासी क्षेत्र त्या ठिकाणी वाढल्यामुळे आणि वाहतूक सुविधांचं क्षेत्र वाढल्यामुळे पर्यायाने लोकांना सार्वजनिक सेवांची गरज पडते. अशा प्रकारच्या सेवा देण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सेवा पुरवत असतात, आणि या सेवा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी, त्या प्रदेशामध्ये, त्या भागामध्ये रुग्णालय उभारली जातात लोकांना सेवा पुरवण्यासाठी. कारण लोक राहतात त्या ठिकाणी, असणारे लोक आजारी पडतात, त्यांना सेवा देण्यासाठी रुग्णालय आवश्यक आहे. याशिवाय लोकांच्या संदेश वाहनासाठी, लोकांच्या एकमेकांशी संपर्क
साधण्यासाठी दूरध्वनी असेल ते पुरवण्यासाठी किंवा पोस्ट ऑफिस त्याला आपण टपाल कार्यालय कुरिअर सेवा असतात, त्यानंतर पोलीस स्टेशन लोकांचे वादविवाद किंवा त्या ठिकाणी गुन्हेगारी घडते यासाठी पोलीस स्टेशन आवश्यक, त्यासाठी लागणारं क्षेत्र म्हणजे सेवा पुरवण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशन आवश्यक आहे, पोलीस ग्राउंड, त्यानंतर शाळा, त्यांना ज्या सेवा आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण उच्च शिक्षण मिळावं म्हणून त्यासाठी भूमिविभाजन त्या राखून ठेवणं गरजेचं आहे, महाविद्यालय उच्च शिक्षणासाठी, विद्यापीठ पुन्हा त्यांच्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी किंवा विद्यापीठामध्ये जे विषय घेतले जातात PhD असेल MPhil असेल यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जागा राखून ठेवणं, पुण्यासारखं शहर असेल किंवा मुंबईसारखं मोठं शहर महानगर असेल नागपूर वगैरे यासारख्या क्षेत्रांचा नागरी भूमिविभाजनामध्ये हे क्षेत्र जे आहे सार्वजनिक सेवांचं क्षेत्र हे महत्वाचं आहे। म्हणजे बघा कशा प्रकारे नागरी सेवामध्ये वाढ होत जाते, नागरी भूमी उपयोजन कशा प्रकारे नागरी भूमी उपयोजनाचा वापर हा कशा प्रकारे वाढत जातो, व्यावसायिक क्षेत्र आलं म्हणजे त्या ठिकाणी पर्याय निवासी क्षेत्र आलं, निवासी क्षेत्र आल्यामुळे वाहतूक सुविधांचं क्षेत्र सेवांचं क्षेत्र त्या ठिकाणी पर्यायाने आलं लोकांना सेवा पुरवण्यासाठी, त्यानंतर हे आल्यामुळे त्यांना सार्वजनिक सेवा ज्या आहेत त्या पुरवण्यासाठी भूमिविभाजन केलं जातं। म्हणजे अशा प्रकारे आपण या नागरी भूमी उपयोजनाचे प्रकार पाहिले। यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मनोरंजनाची ठिकाणं। आता लोकांना पुन्हा शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी विशेषतः काही भाग राखून ठेवला जातो, अशा भागाचा वापर प्रामुख्याने बघा लोकांना मनोरंजनाची ठिकाण। आता काही लोक व्यायाम करतात मग त्यांना विशिष्ट अशा प्रकारचं मोठं मोठं क्रीडा संकुल असेल, काही लोकांना चित्रपट ग्रह किंवा नाट्यगृह जे आहे त्यासाठी बाग बगीचे जलतरण तलाव यासाठी प्रामुख्याने अशा प्रकारच्या क्षेत्राचा वापर राखून ठेवला जातो केला जातो। मग त्यामध्ये नगरपालिका सुद्धा नाट्यगृह त्या ठिकाणी नाट्यगृहासाठी सुद्धा जागा राखून ठेवली जाते मनोरंजन म्हणून। म्हणजे अशा प्रकारे शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या भूमी उपयोजनाचा वापर हा केला जातो। त्यानंतर मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र। आता मिश्र म्हणजे काय, बऱ्याचदा काही भागामध्ये निवासी क्षेत्र आणि मनोरंजनाचं क्षेत्र हे बऱ्याचदा एकाच ठिकाणी आपल्याला आढळतं, ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून ते भूमी उपयोजन। आता बऱ्याच मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठे कॉम्प्लेक्स बांधतात, मोठमोठे फ्लॅट बांधतात, अशा ठिकाणी त्या लोकांना सुविधा मिळाव्या मनोरंजन व्हावं म्हणून त्या ठिकाणी त्या जमिनीचा वापर मनोरंजन म्हणून केला जातो आणि निवासी क्षेत्र म्हणून केला जातो। अशा क्षेत्राला मिश्र भूमी उपयोजन असं म्हणतात। काही वेळेस हे जे प्रकार आहेत या प्रकार एकत्रितरित्या काही भागामध्ये आढळतात, बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे हे वरचे जे प्रकार आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अशा क्षेत्राला अशा भूमी उपयोजनाला मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात। उदाहरणार्थ निवासी क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्र हे एकाच ठिकाणी असेल तर त्याला मिश्र भूमी उपयोजन असं म्हणतात। आता अशा प्रकारचं आपल्याला त्या नकाशावर बऱ्याचदा अशा प्रकारचे जे नकाशे आहेत ते दाखवताना असे क्षेत्र दाखवताना वेगवेगळ्या प्रकारचे विशेष रंग वापरतात। लाल रंग जो आहे हा निवासी क्षेत्रासाठी वापरला जातो, निळा रंग जो आहे तो व्यावसायिक क्षेत्रासाठी वापरला जातो आणि पिवळा रंग जो आहे तो कृषी क्षेत्रासाठी, हिरवा रंग जो आहे तो वन क्षेत्रासाठी वापरला जातो। बऱ्याचदा अशा प्रकारचा आराखडा तयार करताना या रंगांचा वापर विशेषतः केला जातो। आता पुढचा भाग आपण नंतर बघूया, ठीक आहे। तर या मुद्द्यावर बऱ्याचदा आपल्याला प्रश्न येतील महत्वाचे, ते आपण वहीमध्ये लिहित जा। मग भूमी उपयोजनाचे प्रकार कोणते, नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय, व्यावसायिक क्षेत्रासाठी भूमी उपयोजन कशा प्रकारे केलं जातं, निवासी क्षेत्रासाठी केलं जाणारं भूमी उपयोजन कोणतं, वाहतूक सुविधांचं क्षेत्र म्हणजे काय, सार्वजनिक सेवांचं क्षेत्र कशाला म्हणतात, मनोरंजनाची ठिकाणं यासाठी भूमी उपयोजन का केलं जातं, कशा प्रकारे केलं जातं आणि भूमी मिश्र भूमीचा वापर कशा प्रकारे केला जातो, अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी परीक्षेला प्रश्न येऊ शकतात। आता यामध्ये आपण पहा बरे जमते का, हा एक मुद्दा थोडासा घेऊया।
तुमच्या परिसराचा आराखडा घ्या. म्हणजे आपला परिसर म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर करून तुमच्या परिसराचे भूमिपूजन दाखवा आणि योग्य प्रकारे सूची द्या. म्हणजे आपण हा उपक्रम सुद्धा करू शकतो. ठीक आहे.